अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 18 25 मार्च 2024 मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद नियोजन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेतील आजच्या अंकामध्ये आपण नियोजन या मुद्द्यावर विचार करणार आहोत. मित्रांनो, अभ्यासामध्ये नियोजनाला फार महत्त्व असतं. चाटे कोचिंग क्लासेसच्या घोषवाक्य योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग. या घोषवाक्यामध्ये नियोजन या शब्दाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मित्रांनो, आपण अभ्यास केला पण अभ्यासाचं नियोजन नसेल तर त्याला काय अर्थ नाही. नियोजन म्हणजे आपण वेळेचा वापर कसा करणार आहोत आणि किती करणार आहोत हे आपल्याला ठरवायचं आहे. उदाहरणार्थ, समजा आपण आठवड्यातून दररोज 1-5 तास अभ्यास करणार आहोत तर आठवड्याचे 35 दिवस आपल्याला अभ्यासासाठी मिळत आहेत. तर मग आठवड्यातले हे 35 दिवस आपण भाषा विषयांसाठी किती वेळ देणार आहोत, मराठीसाठी किती वेळ देणार आहोत, हिंदी संस्कृतसाठी किती वेळ देणार आहोत, इंग्रजीसाठी किती वेळ देणार आहोत, गणितासाठी किती वेळ देणार आहोत, विज्ञानासाठी किती वेळ देणार आहोत, इतिहास भूगोलसाठी किती वेळ देणार आहोत हे नियोजन आपल्याला ठरवता आलं पाहिजे. गणितासारखा विषय तर वेळ खाऊ असतो, खूप वेळ खातो गणितासारखा विषय. तर मित्रांनो, आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की आपण प्रत्येक विषयाचा अभ्यास करतो आहोत ना, नाहीतर काही विषयांचा अभ्यास करतो आहोत आणि काही विषयाकडे दुर्लक्ष करतो आहोत असं होता का माने. सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. काय कामाचं आहे, काय उपयोगाचं आहे ह्याचं चिंतन नका करत बसू. मी शाळेमध्ये, मी माझ्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास करतो आहे ना, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक विषयाला न्याय दिला पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे की मी या विषयाला एवढा वेळ देईन, ह्या विषयाला एवढा वेळ देईन, ह्या विषयाला एवढा वेळ देईन. रोजच अभ्यास करायला पाहिजे असं नाही, पण रोज अभ्यासाची सवय फार महत्त्वाची आहे की मी रोज 5 तास अभ्यास करेन, 4 तास अभ्यास करेन, जो काही माझा अभ्यास करेल त्या पद्धतीत प्रत्येक विषयाला न्याय देईन. याच्यामध्ये अभ्यास करत असताना मग ज्या काही बाकी गोष्टी आहेत की लिखाणाची प्रॅक्टिस झाली पाहिजे, वाचण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, जे वाचलं हे लक्षात राहिलं पाहिजे, जे लिहिलं हे लक्षात राहिलं पाहिजे. मी शांतपणे बसलो तर मी आज काय अभ्यास केला याचं मला चिंतन करता आलं पाहिजे. चिंतनासाठी सुद्धा काही वेळ राखून ठेवा की मी आज काय पाठांतर केलेलं आहे, मला पाठ झालेलं आहे का व्यवस्थित, लिहून काढायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींची सवय करा. मित्रांनो, नियोजन फार महत्त्वाचे. मी बऱ्याच वेळा पाहतो की काही विद्यार्थी एकाच विषयाचा अभ्यास करत बसतात, आवडत्या विषयाचा अभ्यास करत बसतात आणि बाकी विषयांकडे दुर्लक्ष करतात. तर मित्रांनो, ही सवयसुद्धा फार धोकादायक असते आणि या सवयीमुळं तुम्हाला काही विषयांकडे दुर्लक्ष करण्याची एक सवय विकसित होत जाते आणि काही विषयांचीच आवड निर्माण होते. मित्रांनो, असं करून त्या विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळतील, बाकीच्या विषयामध्ये मार्क मिळणार नाहीत. बरं, समजा आता काही मुलं असतात की जे इंग्रजीचा फार छान अभ्यास करतात आणि इंग्रजीत फार चांगले मार्क मिळवतात पण गणिताकडे दुर्लक्ष करतात, विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात, सामाजिक शास्त्राकडे दुर्लक्ष करतात, मराठी भाषेकडे दुर्लक्ष करतात. असं नाही व्हायला पाहिजे. सगळ्या विषयांचा अभ्यास करा, मनापासून अभ्यास करा, प्रत्येक विषयाला वेळ द्या. एखादा विषय अवघड वाटत असेल तर जो विषय अवघड वाटतो त्या विषयाला जास्त वेळ द्या, त्या विषयासाठी टीचर्सची मदत घ्या. आणि मित्रांनो, मदत घ्यायला संकोच नको. कधीही अभ्यासामध्ये आपल्याला अडचणी येणार, आपल्याला आलेल्या अडचणी वेळेवर सुटल्या पाहिजेत. आणि दर आठवड्याला माझा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. तुम्हाला सुट्टी घ्यायची आहे कधी, सुट्टी घ्या, पण फार सुट्ट्या नकोत. तुम्ही 10-15 दिवस अभ्यासापासून दूर राहिलात की पूर्वी जे काही केलेलं असतं हे सगळं पुन्हा विसरून जातं आणि ते पुन्हा रिकॉल करायला अजून वेळ लागतो. म्हणजे वेळ गेला तो वेळ गेला आणि पूर्वीचा जो अभ्यास होता तो तुम्हाला पुन्हा मागे घेऊन जातो आणि मग तिथपर्यंत पोहोचायलाच अजून वेळ लागतो आणि मग पुढे जायला तर खूपच त्रास होतो. अनेक विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, कमालीचं दुर्लक्ष करतात. मित्रांनो, असं होता कामा नये. अभ्यासाचं सातत्य टिकून राहिलं पाहिजे
हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये अंकामध्ये पाहिलेलं की सातत्य बरोबर आहे, सातत्य ठेवलं, पण नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं, नियोजनाकडंसुद्धा लक्ष दिलं. आणि मला एक माझा किस्सा आठवतो की माझा एक मित्र मला एके दिवशी म्हणत होता की अरे मला असा अभ्यास करायचा आहे, असा अभ्यास करायचा आहे की एकही प्रश्न सुटता कामा नये. आणि तो गणिताचा एक टॉपिक, त्या टॉपिकवर फक्त 1-3 मार्काचा प्रश्न परीक्षेत विचारला जायचा, ते एका टॉपिकवर तो 20 दिवस अभ्यास करत होता. मग मी त्याला म्हटलं, बेटा तू 3 मार्कासाठी 20 दिवसाचा अभ्यास केलास, पेपर 100 मार्काचा आहे तर 33 × 20 म्हणजे 660 दिवस तुला लागणार, आणि 660 दिवस एका गणिताच्या विषयाला लागणार, आणि 6 विषयांचा अभ्यास म्हणजे 660 × अजून काहीतरी, ह्याला काय अर्थ आहे? 3 मार्काचा प्रश्न आहे, 2-3 दिवसात तो विषय संपवला पाहिजे. मित्रांनो, हे बऱ्याच मुलांच्या लक्षात येत नाही. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की परीक्षेला किती महत्त्व आहे आणि ह्या टॉपिकला आपण, कारण जे विषय महत्त्वाचे असतात त्या विषयामध्ये तुम्ही वेळ दिला पाहिजे. कमी महत्त्वाच्या विषयावर तुम्ही जर, मी मागे एकदा किस्सा सांगितला होता की नरहर कुरुंदकर जेव्हा मराठीच्या पेपरला बसले आणि विषय नरहर कुरुंदकर हाच होता, त्यांनीच लिहिलेली पुस्तकं परीक्षेसाठी होती आणि परीक्षेचं स्वरूप फार छान होतं की कुठलेही 5 प्रश्न सोडवा, प्रत्येक प्रश्नाला 20 गुण. तर अपेक्षित असतं की 3 तासाचा वेळ आहे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्ही साधारणतः 30-35 मिनिटाचा वेळ घ्या आणि 3 तासामध्ये 5 प्रश्न सोडवा. पण नरहर कुरुंदकरांनी तसं केलं नाही, ते जे एका प्रश्नात अडकून पडले आणि ते जे लिहित राहिले 30-40 पानं लिहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की परीक्षेचा वेळ निघून गेला आणि ते स्वतःच्याच विषयात नापास झाले. मित्रांनो, का? कारण नियोजन नाही. 40 पानं त्या एका प्रश्नावर लिहिण्याऐवजी त्यांनी त्या प्रश्नावर 8 पानं लिहिली असती, दुसऱ्या प्रश्नावर 8 पानं लिहिली असती, तिसऱ्या प्रश्नावर 8 पानं लिहिली असती आणि 5 प्रश्नावर 8-8 पानं लिहिली असती, तर त्यांना 100 पैकी 70-80 मार्क मिळाले असते, जास्त मार्क मिळाले असते आणि ते 5 झाले असते. तसं मित्रांनो, नियोजन फार महत्त्वाचं आहे. अभ्यास करताना नियोजन फार महत्त्वाचं आहे, परीक्षेची तयारी करत असताना नियोजन फार महत्त्वाचं आहे, परीक्षेचा जो काही वेळ असतो त्या वेळेससुद्धा 1-1 मिनिटाचं नियोजन फार महत्त्वाचं असतं. की आपल्याला किती लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे. उदाहरणार्थ क्रिकेट पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला काय बॉल तर मारायचा आहे, तुमच्या मूडनं बॉल मारून नाही चालणार तुम्हाला, तो बॉल बरोबर बॅटवर आला पाहिजे, तो झेल कुणाकडे गेला नाही पाहिजे, जमिनी सगट तो चेंडू पुढं गेला पाहिजे किंवा उंचावरून बाहेर सिक्स गेली पाहिजे, तर मग तुमचं नियोजन परफेक्ट आहे असं म्हणू. पण तुम्ही बॉल मारला आणि तो सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेला की तुम्ही आउट, तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जाणार. मित्रांनो, इथं फारच वेळेला महत्त्व आहे, म्हणजे क्षणाला क्षणाला महत्त्व आहे. तसं अभ्यासामध्ये सुद्धा, परीक्षेच्या वेळेससुद्धा आणि एकूणच आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये प्रत्येक वेळ फार महत्त्वाची असते आणि योग्य वेळेला योग्य निर्णय हा घेतला गेला पाहिजे. मित्रांनो, एक विल्यम जेम्स म्हणून फार मोठे महान मानसशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली की सत्य असत्य वगैरे असं काही नसतं, काळानुसार सत्य बदलतं. जी गोष्ट आज सत्य आहे ती गोष्ट उद्या सत्य असेल असं नाही आणि जी गोष्ट असत्य ती कायम असत्यच असेल असंही नाही, काळानुरूप सगळं बदलत असतं. मित्रांनो, हीच गोष्ट आहे की आम्हाला कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे हे समजलं पाहिजे. की आम्ही अभ्यास करतो आहोत, आम्ही ज्ञान मिळवतो आहोत, आम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे, सोबतच आपल्याला परीक्षा पण द्यायची, त्या परीक्षेची पण काळजी घेतली पाहिजे. जो अभ्यास झालेला आहे हा अभ्यास ठीक आहे, काही अभ्यास तुम्ही परीक्षेपुरताच केला असेल आणि नंतर विसरून गेलात हरकत नाही, पण जो अभ्यास तुम्ही स्वतःसाठी केलेला आहे, तुमचं ज्ञानासाठी केलेला आहे, हा अभ्यास तुम्हाला आयुष्यभर सोबत ठेवायचा आणि तो सोबत ठेवायचा, काही हरकत नाही. परीक्षा झाली आणि मी विसरून गेलो असं होता कामा नये,
परीक्षा जरी झालेली असली तरी काही गोष्टी ह्या मला आयुष्यभर सोबत ठेवल्या पाहिजेत. तर मित्रांनो, नियोजन फार महत्त्वाचं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन. एक तर अभ्यासाची सवय लागणं, अभ्यासाच्या सवयीचं दुर्लक्ष होतं कामा नये. रोज तुम्ही 3-3, 4-4 तास अभ्यासाचा वेळ ठरवा आणि करा त्यावेळेला. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये तर फारच सुंदर गोष्ट होती की आम्हाला दिवसातून 2.5 तास अभ्यासालाच बसवायचे, आणि म्हणजे 3-4 आणि 6-7 हा 2.5 तास आमचा अभ्यासाचाच वेळ होता. आणि त्यावेळी आम्हाला काहीही शिकवलं जायचं नाही. वर्गामध्ये सगळेच्या सगळी मुलं जागेवर बसलेली असायची आणि प्रत्येकजण आपापला अभ्यास करत बसायचे. मित्रांनो, आता काळ फारच विचित्र झालेला आहे. आता मुलांचा असा अभ्यास घेणाऱ्या संस्था फार कमी आहेत. पण मी ज्या काही शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत जिथं मुलं माझ्याकडे राहतात, अशा सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये आम्ही सगळेजण, आम्ही आमचं यंत्रणा मुलांना बसवून अभ्यास करून घेते. अभ्यासाचा वेळ वेगळा असला पाहिजे आणि आमच्याकडे 3 तास अभ्यास त्या मुलांचा आम्ही करून घेतोच. हा अभ्यासाचा वेळ, तसा प्रत्येक मुलांनी अभ्यासाचा वेळ काढला पाहिजे, ठरवला पाहिजे आणि त्यावेळेला अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. मित्रांनो, हे नियोजन फार महत्त्वाचं आहे. आठवड्यातून समजा 7 दिवस अभ्यास केला पाहिजे का? चालेल, तू 5 दिवस अभ्यास केलास तरी चालेल, 2 दिवस नाही अभ्यास केलास तरी चालेल. पण जे काही 5 दिवस अभ्यास करणार आहेस, त्या 5 दिवसामध्ये ह्या 2 दिवसाची थोडीशी भरपाई केलीस तर जास्त चांगलं. वेळ फार महत्त्वाचा, वेळ निघून जातो. आणि खूप वेळा मी पाहतो की 12वीच्या परीक्षेला किंवा नीटच्या परीक्षेला, JEEच्या परीक्षेला अनेक विद्यार्थी ड्रॉप घेतात, पुन्हा परीक्षा देतात. माझ्या एका मित्रांनी तर UPSCच्या परीक्षेसाठी आयुष्यातली 7-8 वर्ष घालवली आणि बिचारा सिलेक्ट नाहीच झाला. मग आयुष्यभर हे दुःख घेऊन जगणं ह्यालाही काही अर्थ नसतो. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अभ्यास करा, वेळ तुमच्या हातात आहे आणि ह्या वेळेचं प्रॉपर नियोजन तुम्हाला करायचं. आणि हे नियोजन केल्यानंतरही, तुम्ही अभ्यास केल्यानंतरही तुम्हाला अपेक्षित असलेला निकाल आला नाही तर निराश होऊ नका. आता काय करायचं? अरे काही नाही, आयुष्य फार मोठं आहे. आयुष्य हे कुठल्याही परीक्षेपेक्षा फार मोठं आहे हे कायम लक्षात ठेवायचं की आज नाही उद्या, कधी ना कधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला चांगली संधी मिळणारच आहे. आणि तुम्ही मेहनती असाल, तुम्ही काम करणारे असाल, तुम्ही काम चुकवणारे नसाल, तुमच्याजवळ सद्गुण असतील तर त्या सद्गुणांचा कधी ना कधी उपयोग होणारच आहे. अनेक लोक तरुणपणी पैसे कमावतात, काही लोक फार लवकर पैसे कमावतात, काही लोकांना पैसे कमवायला थोडा उशीर लागतो आणि काही लोक म्हातारपणीसुद्धा पैसे कमावतात. तर मित्रांनो, जीवनामध्ये अनेक वेळा यश मिळू शकतं, लवकर यश मिळेल, उशिरा यश मिळेल. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रयत्न करत आहात त्या क्षेत्रात यश नाही मिळालं, दुसऱ्या क्षेत्रात यश मिळेल. मित्रांनो, यश तुम्हाला निश्चित मिळेल. आणि आपण यशासाठी घाबरून न जाता, एक अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक आलेलं आहे आणि अल्केमिस्ट हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. अर्थात अल्केमिस्टमधल्या प्रत्येक मुद्द्यांशी मी सहमत नाही, पण त्यात एक मुद्दा येतो. त्या कथेचा जो नायक आहे, एके दिवशी त्याच्याजवळच्या सगळा पैसा चोरीला जातो आणि विदेशामध्ये तो मार्केटमध्ये उभा आहे आणि त्याच्याजवळ आता काहीही शिल्लक नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो स्वतःचं जीवन एका वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात करतो आणि त्याला जे पाहिजे होतं त्या ध्येयापर्यंत तो पोहोचतोच, असा या पुस्तकाचा विषय आहे. तसं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या मुलाला 10वीच्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या संधी गेल्या असं होत नाही. 12वीच्या परीक्षेत मार्क कमी पडले, ठीक आहे, हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न केला होता, वेळ लागला, ठीक आहे, हरकत नाही. जीवन, आपल्या जीवनावर प्रेम असलं पाहिजे. 3 गोष्टी मी मुद्दाम सांगतो. 1, आपल्या आईवडिलांवर आपलं प्रेम असलं पाहिजे. 2, आपलं स्वतःवर प्रेम असलं पाहिजे. आणि 3 गोष्ट, अभ्यासावर प्रेम असलं पाहिजे, आपल्या मेहनतीवर प्रेम असलं पाहिजे की चला मी करेन. कधीही प्रेम रिझल्टवर करू नका.
निकाल महत्त्वाचा नाही. किती मार्क मिळाले, काय झाले, याच्यावरून तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील, हरकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही कर्तृत्वानं असाल, तुम्ही गुणवंत असाल, तुम्ही मेहनती असाल, तुमचं तुमच्या आईवडिलांवर प्रेम असेल, तुमचं स्वतःवर प्रेम असेल, तर मित्रांनो जीवनामध्ये कधी ना कधी तुम्ही प्रचंड यशस्वी होणार आहात. हे सूत्र कायम लक्षात ठेवा आणि मित्रांनो प्रयत्न करत राहा. वेळ आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याही व्हिडिओमध्ये सांगतो की वेळ फार महत्त्वाची आहे आणि ह्या वेळेचं योग्य नियोजन करा आणि त्याचा व्यवस्थित वापर करा, सगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी वापर करा. एवढा संदेश देत आज मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.